मागासवर्गीय पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ देण्याच्या मागणीसह जुनी पेन्शन देण्यात यावी, कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. कास्ट्राईब संघटनेच्या वतीने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतचे निवेदन राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी, जिल्हाध्यक्ष दीपक बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना दिले. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण 7 मे 2021 शासन निर्णयाने संपवल्याने सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या निर्णयाने मागासवर्गीयांच्या पदोन्नत्यांमध्ये अडथळा निर्माण झालाय. भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अणुजाती अणुजमाती यांच्यासह मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती सरळ सेवा भरतीमध्ये सवलतीस अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्व निर्णय राज्यावर सोपवलाय. पदोन्नती रोखता येणार नसल्याचं स्पष्ट निर्देश देऊनही सरकारने अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही. नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन लागू करून त्यांच्या भविष्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ इतर राज्याप्रमाणे लागू करण्यात यावी. राज्यातील मागासवर्गीय पदांचं अनुशेष 100% तात्काळ भरावा. राज्यात कंत्राटी नोकर भरती धोरण रद्द करून सरळ सेवा नोकर भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज्य कार्याध्यक्ष मडावी यांनी दिलाय. या आंदोलनात बाबासाहेब माने, संदेश बोतालजी, रामचंद्र टोणे, प्रमोद जाधव, रवींद्र काळे, सुभाष सातपुते, अभिजित कांबळे, अमजद खान, विजयकुमार साळे, प्रवीण भिसे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होते.